सायन्सचं घेऊ आपण पहिले. सायन्सचं आता तिसरं प्रकरण सुरू झालेलं आपलं, प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस. काल आपण पाहिलं होतं की ॲटमॉस्फेरिक प्रेशरमध्ये काय होते. ॲटमॉस्फेरिक प्रेशर जसं सिरीनमध्ये जर इंजेक्शन पाहिलं, पण इंजेक्शनचं जर बाहेर काढलं पिस्टन तर ते आतमध्ये जात नाही बिकॉज ऑफ ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आणि वरून जर त्याचं वर प्रेस करून ठेवलं तर नंतर ओढलं तर ओढलंही जात नाही, पण ओढायलाच गेलं तर जास्त फोर्स लावावं लागते. एवढं आपण काल पाहिलं होतं. या सगळ्याचं नाव काय होतं, ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे वातावरणीय दाब, वातावरणीय प्रेशर हे असं पाहिलं होतं आपण. आता पुढे पहा काय दिलेलं आपल्याला. ॲटमॉस्फेरिक प्रेशरच्या वेळी ऑन कुलिंग द पिस्टन हे सुरू होतं ना, ऑन कुलिंग द पिस्टन, पिस्टन जर ओढलं आपण, ऑन कुलिंग द पिस्टन विथ द इनहेल इनलेट हे झालं होतं नाही. सेम ऑल डायरेक्शन ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज सेम इन ऑल द डायरेक्शन. सर्व दिशांनी ॲटमॉस्फेरिक प्रेशर कसं असते, सारखं असते सर्वच दिशांनी. एका दिशेने जास्त दुसऱ्या दिशेने कमी असतं कधीच नाही दिसणार. ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे सर्व साईडने कसं असते, सारखं असते. इज देअर एनी ॲटमॉस्फेरिक प्रेशर ऑन द मून, चंद्रावर ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे का, फाइंड आउट. चंद्रावर ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे का, नाही. नो, चंद्राचं नाही आहे, कारण मग चंद्रावर जर वातावरण असतं तरी झालं असतं. आता आपल्याला तसं हे नाही करता येत, फाइंड आउटमध्ये शोधून काढा. अंडर ऑर्डिनरी कंडिशन ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲट सी लेवल इज अबाउट 1,1400 न्यूटन पर स्क्वेअर मीटर. म्हणजे 1 स्क्वेअर मीटरवर किती, 1,01,400 1,01,400 एवढं प्रेशर असते ॲटमॉस्फेरिक प्रेशर एका मीटरवर. 1 मीटर म्हणजे साधारणपणे एवढी जागा, कशी 1 मीटर म्हणजे एवढ्या जागेवर असे आहे. समजा हे 2 फरस आहे किंवा एवढं बोर्ड इथपासून ते इथपर्यंत एवढं, एवढ्या बोर्डवर किती असते ॲटमॉस्फेरिक प्रेशर, किती असते 1,01,400 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. न्यूटन पर मीटर स्क्वेअर 1,01,400 न्यूटन पर मीटर स्क्वेअर एवढं प्रचंड फोर्स असते, प्रेशर असते एका मीटर स्क्वेअर. इट कॅन बी मेजर विथ द हेल्प ऑफ द बॅरोमीटर. याला अंडरलाईन करा, प्रेशर मोजण्याचं युनिट आहे बॅरोमीटर. बॅरोमीटर म्हणजे प्रेशर मोजण्याचं युनिट. ॲज वी गो हायर अबव सी लेवल ॲटमॉस्फेरिक प्रेशर डिक्रीजेस. जसं जसं आपण उंच उंच जाऊ समुद्रसपाटीपासून किंवा जमिनीपासून, तसं तसं प्रेशर घटत घटत चालते. प्रेशर का घटते, का घटत आहे प्रेशर, कारण जर खाली जर पाहिलं असं समजा आपण एक कॉलम घेतला, असं हे हवा आहे, हवेचे मॉलिक्युल जसे जसे वर गेले तसे तसे काय होत चालतात, रेअर होत चालतात म्हणजे विरळ होत चालतात, विरळ होत चालतात म्हणजे पतले होत चालतात, काय होत चालतात असे पतले होत चालतात. त्याच्यामुळे ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय होते, ते ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय होते, घटत चालते. ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे वर वर गेलं तर असं काय होते, घटत चालते. ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे रेअर होत चालते, ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे रेअर होत चालते. ॲज वी गो हायर अबव सी लेवल ॲटमॉस्फेरिक प्रेशर डिक्रीजेस. अ लिटिल फन, थोडंसं मजेशीर. अ लिटिल फन म्हणजे काय, थोडंसं मजेशीर. प्लेस अ पीस ऑफ कार्डबोर्ड ऑन द माउथ ऑफ द ग्लास फील्ड कम्प्लिटली विथ द वॉटर. अ लिटिल फन, थोडंसं मजेशीर पहा. प्लेस अ पीस ऑफ द कार्डबोर्ड ऑन द माउथ ऑफ द ग्लास फील्ड कम्प्लिटली विथ द वॉटर. पूर्णतः पाण्याने ते भरून घ्या, पूर्णतः पाण्याने भरा. होल्डिंग द कार्डबोर्ड फर्मली, कार्डबोर्डला काय करा, घट्टपणे पकडा. होल्डिंग द कार्डबोर्ड फर्मली इन द प्लेस विथ वन हँड. काय करा, एक ग्लास घ्या पूर्ण, त्याच्यावर वर ठेवा पुठ्ठा, आणि फर्म फील्ड कम्प्लिटली विथ द वॉटर, ग्लासमध्ये पूर्ण पाणी भरा, त्याच्यावर पुठ्ठा धरा. होल्ड द कार्डबोर्ड फर्मली इन द प्लेस विथ द वन हँड.
इनवर्ट आणि असे त्याला उघडं करा, इनवर्ट म्हणजे उलटी मारणे. द ग्लास क्विकली पटकनी टेक युअर हँड अवे, आता खालचा हात काढून टाका. कार्डबोर्ड व्हाट डू यू सी, तुम्हाला काय दिसेल काय करा. हा प्रयोग आपल्याला नुकताच घरी करता येते, वाचन असतानाच घरी करायचा, कारण आता घरात कसं आहे. एक ग्लास घ्या, काय करायचं ग्लास घ्या, वरून एक पृष्ठ ठेवायचं, पृष्ठ आहे तसं आपल्या घरी वहीचं रजिस्टरचं पृष्ठ ठेवायचं. पूर्ण ग्लासमध्ये पाणी भरून ठेवा, ग्लासमध्ये पूर्ण पाणी भरून ठेवा सट एकदम, आणि त्याच्यावर ग्लासवर पुठ्ठा ठेवा, पुठ्ठा ठेवा पट असा, आणि पटकन असं पूर्ण करा. आता पुठ्ठ्याच्यानं धरून ठेवा पहिले, आता ते थोडं थोडं पुठ्ठं आपला हात बाहेर काढा, पुठ्ठं तसंच तरून गेलं राहील, पुठ्ठं तसंच या तसंच राहील, आतमध्ये पाणी असूनही पुठ्ठं जसंच्या तसंच राहील. याचं कारण काय, कारण काय तर खालून त्याच्यावर ॲटमॉस्फिअरिक प्रेशर कार्य करत आहे. ॲटमॉस्फिअरिक प्रेशर कार्य करते म्हणजे एवढं असं असू शकते की जर पूर्ण ग्लासवर जेवढं ॲटमॉस्फिअरिक प्रेशर असेल तेवढंच ते पृष्ठावरही काम करते आणि अशा प्रकारे पाणी सांडत नाही. करून पहा हा एक्सपेरिमेंट. ग्रेट सायंटिस्ट, महान शास्त्रज्ञ, इन 1726 द स्वीडिश सायंटिस्ट डॅनियल बर्नौली पुट फोर्थ द इम्पॉर्टंट प्रिन्सिपल दॅट द प्रेशर ऑफ एअर डिक्रीजेस वेन इट्स व्हेलॉसिटी इन्क्रीजेस, व्हाईल द प्रेशर ऑफ द एअर इन्क्रीजेस वेन इट्स व्हेलॉसिटी डिक्रीजेस. अतिशय महत्त्वाचं आहे. काय म्हणते, 1726 1726 स्वीडिश म्हणजे स्वीडन शास्त्रज्ञ डॅनियल बर्नौली, डॅनियल बर्नौली पुट फोर्थ द इम्पॉर्टंट प्रिन्सिपल, महत्त्वाचे भूमिका ठेवली. पुट फोर्थ द इम्पॉर्टंट प्रिन्सिपल दॅट द प्रेशर ऑफ द एअर डिक्रीजेस, प्रेशर ऑफ द एअर डिक्रीजेस, हवेतील प्रेशर घटत चालते. इम्पॉर्टंट प्रिन्सिपल दॅट द प्रेशर ऑफ द एअर डिक्रीजेस वेन इट्स व्हेलॉसिटी इन्क्रीजेस, जेव्हा त्याची व्हेलॉसिटी इन्क्रीज होते, जेव्हा त्याची व्हेलॉसिटी इन्क्रीज होते. वेन इट्स व्हेलॉसिटी इन्क्रीजेस व्हाईल द प्रेशर ऑफ द एअर इन्क्रीजेस, व्हाईल द प्रेशर ऑफ द एअर इन्क्रीजेस वेन इट्स व्हेलॉसिटी डिक्रीजेस. पुन्हा एकदा पहा, वेन इट्स व्हेलॉसिटी इन्क्रीजेस व्हाईल द प्रेशर ऑफ द एअर इन्क्रीजेस वेन इट्स व्हेलॉसिटी डिक्रीजेस. पुन्हा एकदा सांगतो, वेन इट्स व्हेलॉसिटी इन्क्रीजेस व्हाईल द प्रेशर ऑफ द एअर इन्क्रीजेस वेन इट्स व्हेलॉसिटी डिक्रीजेस. प्रेस व्हेलॉसिटी वाढली की प्रेशर घटते, आणि प्रेशर घटलं की व्हेलॉसिटी इन्क्रीज होते. अंडरलाईन करायला, प्रिन्सिपल दॅट प्रेशर ऑफ द एअर डिक्रीजेस, प्रेशर ऑफ द एअर डिक्रीजेस वेन इट्स व्हेलॉसिटी इन्क्रीजेस, हवेचं प्रेशर वाढते जेव्हा त्याची व्हेलॉसिटी घटते. व्हाईल द प्रेशर ऑफ द एअर इन्क्रीजेस हवेच्या प्रेशरमध्ये वाढ होते वेन इट्स व्हेलॉसिटी डिक्रीजेस जेव्हा त्याची व्हेलॉसिटी घटते. इफ अ बॉडी इज मूव्हिंग थ्रू एअर, जेव्हा एखादी वस्तू हवेतून जाते द एअर प्रेशर डिक्रीजेस परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ द मोशन अँड देन द एअर इन द सराउंडिंग फ्लोज रॅपिडली फ्रॉम हायर प्रेशर टू द लोअर प्रेशर. एवढं प्रिन्सिपल सांगितलं, इफ बॉडी इज मूव्हिंग थ्रू एअर, एखादी वस्तू जर हवेतून जात असेल द एअर प्रेशर डिक्रीजेस परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ द मोशन, तर त्याचं प्रेशर काय होते घटत चालते, एअर प्रेशर घटत चालते टू द डायरेक्शन ऑफ द मोशन अँड देन द एअर इन द सराउंडिंग फ्लोज रॅपिडली फ्रॉम द हायर प्रेशर टू द लोअर प्रेशर. असं होते. डाउनलोड अ फोटोग्राफ ऑफ द डॅनियल बर्नौली फ्रॉम द इंटरनेट प्रिंट, काही कामाचं नाही ते. असं होतं. ऑब्झर्व अँड डिस्कस, पहा आणि चर्चा करा. ऑब्झर्व अँड डिस्कस म्हणजे काय, पहा आणि चर्चा करा. डिस्कशन करायचं तुम्हाला, पाहायचं आणि चर्चा करायची आहे. टेक सम वॉटर इन ए प्लास्टिक कप, एका कपमध्ये प्लास्टिकच्या कपमध्ये पाणी घ्या अँड होल्ड अ स्ट्रॉ, त्याच्यावर स्ट्रॉ ठेवा. दिसून राहिला स्ट्रॉ, म्हणजे आपण पॅन थम्सअप कोकोला पितो त्याला स्ट्रॉ म्हणतात. अपराईट सरळ उंच वर्धळा. होल्ड अ स्मॉल पीस ऑफ अनदर स्ट्रॉ, दुसरा एक स्ट्रॉ घ्या, त्याच्यावर दुसरा एक असा स्ट्रॉ धरा. होल्ड अ स्मॉल पीस ऑफ अनदर स्ट्रॉ नियर द अपर एंड ऑफ द फर्स्ट स्ट्रॉ अँड परपेंडिक्युलर टू दॅट स्ट्रॉ, आणि या स्ट्रॉला तो परपेंडिक्युलर अशी असा स्ट्रॉ. ब्लो हार्ड थ्रू द स्मॉल पीस ऑफ द स्ट्रॉ, लहान याच्यातून जोरात हवा फुंका. यू विल सी अ फाउंटेन ऑफ द वॉटर,
तुम्हाला पाण्याचे कारण जे येताना दिसतील पहा किती मजा आहे असा लहानसा कप भरून घेतला असा पाण्याचा कप भरून घेतला याच्यानंतर तुम्हाला माहित आहे की इथपर्यंत तर पाणी येणारच आहे पाणी येणारच आहे आता दुसरा कप घ्यायच्या जवळ येतो मसा दुसरा स्ट्रॉ घ्या या स्ट्रॉने इथं कुंकू मार या स्ट्रॉन असं फुका तसं पाईप मधून फुंका काय यातलं पाणी वर जात का वर जात असेल पाणी कारण सांगू शकते कोणी हे पाणी कसं वर जात असेल का पाणी वर जात असेल याच्या मागचं कारण काय की जसं आपण हवेने फुंकतो की नाही हे जसं फुकलं तसं यातलं प्रेशर घटते या हवा निघून जाते आणि इथं पाणी जाते इथं काय जाते नाही पाणी काय जाते नाही पाणी आणि हे पाणी असं सगळ्या बाजूने घसरते म्हणजे ॲटमॉस्फेरिक घसरलं ॲटमॉस्फेरिक प्रेशर घटल्यानंतर पाणी चालत जाते आणि ते पाणी सगळ्या दिशेनुसार फिरते हे त्याच्यामध्ये प्रिन्सिपल असते ब्लो हार्ड थ्रू द स्मॉल पीस ऑफ द स्ट्रॉ यू विल सी अ फाउंटेन ऑफ द वॉटर व्हाय डिड दिस हॅपन हे असं काय घडते ऑन ब्लोईंग थ्रू द स्ट्रॉ द एअर ॲट इट्स ओपन एंड इज पुश्ड अवे काय होते ऑन ब्लोईंग थ्रू द स्ट्रॉ स्ट्रॉ फुंकल्यामुळे द एअर ॲट इट्स ओपन एंड वरच्या टोकाने हवा निघून जाते इशिड इज पुशिड अवे बाहेर जाते अँड हेन्स द प्रेशर ऑफ द एअर ॲट द ओपनिंग गोज डाऊन आणि यातलं प्रेशर आम्हाला खाली जात सर यातलं प्रेशर खाली घसरते ॲज द प्रेशर ऑफ द एअर नियर द अपर एंड ऑफ द डिरेक्ट स्ट्रॉ डिरेक्ट म्हणजे उभा उभ्या स्ट्रॉ ऑन द प्रेशर हे कुठल्या कारणाने दॅन द ॲटमॉस्फेरिक प्रेशर वरच्या प्रेशरपेक्षा ॲटमॉस्फेरिक प्रेशरमध्ये घट होण्याने एंड ऑफ द स्ट्रे स्ट्रॉ बिकम्स लेस दॅन द ॲटमॉस्फेरिक प्रेशर द वॉटर इन द कप इज पुश्ड फ्रॉम हेअर द प्रेशर इज हायर आणि इथल्या ॲटमॉस्फेरिक प्रेशर जास्त असल्याने पाणी असं वर ढकललं जाते आणि जसं पाणी वर ढकललं जाते दॅट इज द अपर डायरेक्शन अँड द वॉटर कम्स आउट इन द फॉर्म ऑफ द फाउंटेन आणि अशा प्रकारे पाण्याचे इथं काय करतात कारण जे तयार होतात काय करतात कारण जे तयार होतात द मोर फोर्सफुली यू ब्लो द हायर विल द फाउंटेन दिस स्ट्रॉ फाउंटेन वर्क्स ऑन बर्नौलीज प्रिन्सिपल हे कशामुळे कार्य करते बर्नौलीज प्रिन्सिपल बर्नौलीज प्रिन्सिपलचं काय म्हणणं आहे की जर व्हेलॉसिटी वाढली तर प्रेशर घटते आणि प्रेशर वाढलं तर व्हेलॉसिटी कमी होते आता जसं आपण हा हे सगळं पाणी आहे कपामध्ये काय असं पाणी आहे ग्लास घ्या आपल्याकडे ग्लास अशी दोन स्ट्रॉ घ्यायचे फक्त पाणी घेतल्यामुळे काय झालं दोन स्ट्रॉ लहान लहान घेतले एक पाईप घेतला तरी पाईपच लिंबा तरी पाईप असते दोन पाईप लिंबा पाईपमध्ये होते काय पाईपमध्ये त्याच्यापेक्षा जास्त व्हायला पाहिजे उलट दोन स्ट्रॉ घेतले आता या स्ट्रॉमध्ये काय केलं पाणी गेलं एवढं पाणी घातले वरच्या याच्यात पाणी जात नाही कारण पाण्याची प्रॉपर्टी आहे की पाणी समान लेवलवर राहते आता जसं आपण असं फुंकलं इकडून फुंकलं तर यातली हवा निघून जाते या तोंडावरची हवा निघून जाते तोंडावरची हवा निघून गेल्या ही हवा वर येते ही हवा निघून जाते आणि वरची हवा निघून गेल्यामुळे यातलं प्रेशर घटते ॲटमॉस्फेरिक मध्ये घटते आता खाली आहे पाण्याचं प्रेशर पाण्याच्या प्रेशरमध्ये पाणी आहे एवढं एवढं पाणी आहे जशी हवा घटली तसं ॲटमॉस्फेरिक प्रेशर या प्रकारचं कमी झालं आता ॲटमॉस्फेरिक प्रेशर कमी झालं की हे पाणी असं वरवर जाते अजून कुठं राहिले ॲटमॉस्फेरिक प्रेशर कमी कमी होत राहिले आणि पूर्ण पाणी असं वर येते आपल्याला मजा येते हे आहे बर्नौलीज प्रिन्सिपल की इकडून फुकल्यामुळे म्हणजे व्हेलॉसिटी वाढल्यामुळे प्रेशर कमी होते समजलं ॲटमॉस्फेरिक प्रेशर कमी होते आणि त्याच्यामुळे व्हेलॉसिटी वाढली की ॲटमॉस्फेरिक प्रेशर कमी होते असं हे चांगलं महत्त्वाचं आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशरवर कार्य करणारं बर्नौलीज प्रिन्सिपल समजलं व्हॉट इज द इफेक्ट ऑफ द इन्क्रीज टेम्परेचर ऑन द प्रेशर ऑफ द एअर विचार करून सांगा व्हॉट इज द इफेक्ट ऑफ इन्क्रीज टेम्परेचर वाढलेल्या तापमानाचा काय परिणाम होत असेल ऑन द प्रेशर इन्क्रीज द प्रेशर मध्ये इन्क्रीज प्रेशर मध्ये काय प्रेशर परिणाम होतात होतील इन्क्रीज द प्रेशर टेम्परेचर वाढल्यानं प्रेशरमध्ये काय होते टेम्परेचर वाढलं
तर प्रेशर मध्ये काय होत असेल याचा विचार करा. प्रेशरही वाढते, विचार करून पाहा, प्रेशरही वाढते जसं जसं टेम्परेचर वाढते तसं तसं टेम्परेचरही टेम्परेचर वाढते तसं तसं प्रेशरही वाढते. म्हणजेच आपण काय म्हणू, प्रेशर आणि टेम्परेचर एकमेकाशी डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात. एकात वाढ झाली तर दुसऱ्यातही वाढ होते, एकात घट झाली तर दुसऱ्यातही घट होते. तर हे असं होतं. आपलं नवीन चॅप्टर सुरू होणार आहे आज, तिसरं चॅप्टर HCF चा अर्थ काय होते, हायेस्ट कॉमन फॅक्टर, अँड LCM चा अर्थ होते लोवेस्ट कॉमन मल्टिपल. HCF चा अर्थ काय होते, हायेस्ट कॉमन फॅक्टर, आणि LCM चा अर्थ असते लोएस्ट कॉमन मल्टिपल. विच इज द स्मॉलेस्ट प्राइम नंबर, पहिला प्रश्न पाहा. लेट अस रिकॉल, चला आठवण करूया आपण जे शिकलो सहाव्या वर्गात. विच इज द स्मॉलेस्ट प्राइम नंबर, सर्वात लहान प्राइम संख्या कोणती, कोण सांगते, सगळेच सांगतात. टू इज द स्मॉलेस्ट प्राइम नंबर, कोणती आहे ती सर्वात लहान संख्या, टू. व्हॉट इज प्राइम नंबर, प्राइम नंबर म्हणजे काय, प्राइम नंबर म्हणजे काय, ज्या संख्येला दुसऱ्या कोणत्या संख्येनं, ती संख्या सोडून दुसऱ्या संख्येनं कधीच भाग जात नाही. अ नंबर विच इज नॉट डिव्हिजिबल बाय एनी अदर नंबर विदाउट इटसेल्फ इज कॉल्ड ॲज प्राइम नंबर. ज्या संख्येला दुसऱ्या कोणत्या संख्येनं भाग जात नाही त्या संख्येला म्हणतात प्राइम नंबर. उदाहरणार्थ 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 हे सगळं कसे देतात, प्राइम नंबर्स मध्ये असतात. लिस्ट द प्राइम नंबर्स फ्रॉम 1 to 50, हाउ मेनी आर दे, 1 ते 50 पर्यंतचे सगळे प्राइम नंबर लिहायचे आहेत, हाऊ मेनी आर दे, हे तुम्हाला उद्या आपल्या ग्रुपवर टाकायचं आहे. 1 ते 50 पर्यंतचे प्राइम नंबर हे होमवर्क आहे. राईट प्राइम नंबर बिटवीन 1 to 50, 1 ते 50 पर्यंतचे सगळे प्राइम नंबर सांगा. 1 ते 50 पर्यंतचे सगळे प्राइम नंबर तुम्हाला लिहायचे आहेत. राईट, प्राइम नंबर बिटवीन 1 to 50. सर्कल द प्राइम नंबर्स इन लिस्ट बिलो, पुढे दिलेल्या प्राइम नंबरला सर्कल करा. सर्कल द प्राइम नंबर्स इन द लिस्ट बिलो, पुढे दिलेल्या लिस्टमधील प्राइम नंबरचे सर्कल तयार करा. 17, 51, 41, 43, 58, 51, 72, 79, 90, 91, 97 यातील कोणत्या संख्या प्राइम आहेत यांच्यावर आपल्याला काय करायचं आहे, सर्कल काढायचा आहे. काय करायचं आहे, सर्कल काढायचं. कोणकोणत्या संख्या प्राइम नंबर आहेत त्यास आपल्याला याच्यावर काय काढायचं आहे, सर्कल काढायचं आहे. आपल्याला याच्यातल्या प्राइम नंबर्स घ्यायच्या आहेत, कोणकोणत्या प्राइम संख्या आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. मग 17 प्राइम नंबर आहे ना, राईट, सर्कल करायचं आहे आपल्याला. काय करायचं आहे, सर्कल करायचं आहे. मग पहिली संख्या आहे, सर्कल काढलं. 15 आहे काय, 15 कोण्या संख्येने भाग जातो, 3 भाग जातो म्हणून नका लिहू. 4 भाग जातो, 3 जात नाही म्हणून हे करायचं. 1 कोणाच संख्येने भाग जात नाही, बट 1 इज नायदर प्राइम नॉर कॉम्पोजिट नंबर. लक्षात ठेवा, 1 ही कशातच येत नाही, ना प्राइम मध्ये येते ना कॉम्पोजिट मध्ये येते, म्हणजे तशीच ठेवते. 2 इज ए प्राइम नंबर. 12 कोणाकोणा संख्येने भाग जाते, 2 जातो, 3 जातो, 4 जातो, 6 जातो, म्हणून ते तो प्राइम नंबर होऊ शकत नाही. नंतर 23 जातो, नाही जात नाही म्हणून लिहिलं. 27 कोणाच्या संख्येने भाग जाते, 3 जातो, 9 जातो, सोडून द्या. 35 जाते, 41
जातच नाही. 43 ला कोण्या संख्येने भाग जात नाही. 58 ला पूर्ण जाते, पूर्ण जाते म्हणजे जाते. 51 ला 17 ना जाते, 17 अधिक 51. 36 ला जाते, 2 ला जाते. 79 ला कोण्या संख्येने जात नाही. 91 ला 23 अधिक 91 जाते. असे हे प्राइम संख्या आहेत. सो 73 हे तिन्ही प्रश्न वहीत लिहिल्या गेले पाहिजेत आणि त्याच्यानंतर त्याचे झेरॉक्स म्हणजे त्याचा फोटो काढून मला टाकून द्यायचा. तुम्ही पहिला दुसरा तिसरा आळशीपणा करायचा नाही तर फक्त पुस्तकात खुणा केल्या की बस झाले. अक्षर हँडरायटिंग त्यांना चांगली येते आणि प्रॅक्टिस होते. आता आपल्याला सांगायचं आहे को प्राईम नंबर हे सर्व सहावीतला आहे बरं. लेटेस्ट रिकॉल म्हणजे काय, सहावीतला आहे. को प्राईम, को प्राईम काय म्हणायचं, को प्राईम को म्हणजे सोबत आणि प्राईम म्हणजे येणारे संख्या. को प्राईम नंबर्स म्हणजे काय, को प्राईम संख्या म्हणजे काय होते पहा. को प्राईम मध्ये आपण पहिल्या त्या संख्या लिहू. पहिली प्राईम 2, 3, 5, 7, 11, 13, 17 पहा. 2 आणि 3 याच्यामध्ये एकही संख्या नाही, एकही संख्या नाही. को प्राईम संख्या कोणत्या म्हणतात, पहिली डेफिनेशन वाचतो म्हणून नंतर सांगतो. टू नंबर्स विच हॅव ओनली वन ॲज अ कॉमन फॅक्टर आर सेड टू बी को प्राईम ऑर रिलेटिव्ह प्राईम ऑर म्युच्युअली प्राईम नंबर्स. दोन संख्यांचे फॅक्टर पाहायचे, दोन संख्यांचे फॅक्टर आहे. टू नंबर्स विच हॅव ओनली वन ॲज अ कॉमन फॅक्टर, दोन्ही संख्येचा कॉमन फॅक्टर कोणता असते, एकच असते. दोन संख्येचे कॉमन फॅक्टर काय असते, एकच असते. ह्या प्राईम नंबर झाल्या. को प्राईम मध्ये काय भेटायचे, ह्या को प्राईम प्राईम नंबर झाले होते. प्राईम नंबर म्हणजे 2, 3, 5, 7 असे किती तरी सांगता येतात. तर दुसरं नाव काय आहे, फॉर एक्झाम्पल 10 आणि 20 आर को प्राईम नंबर्स बिकॉज द डिव्हिजन्स ऑफ 10 म्हणजे दिलेल्या संख्यांचे तुम्ही फॅक्टर तयार करायचे, दिलेल्या संख्यांचे फॅक्टर पाळायचे आणि त्याच्यामध्ये एकही फॅक्टर कॉमन नसला पाहिजे, त्याला म्हणतात को प्राईम. एकही फॅक्टर एक तर सगळ्यालेच असते. जसे आता मी 3 आणि 5 म्हटलं होतं, 3 चे फॅक्टर काय पडतात, 1 इंटू 3. 5 चे फॅक्टर 1 इंटू 5 म्हणून काय झाले, को प्राईम नंबर. 10 चे आणि 21 चे फॅक्टर, 10 चे फॅक्टर काय पडतात सांगा, 10 इज इक्वल्स टू 2 इंटू 5 झाले. 21 चे 3 इंटू 7 याच्यात कोणता फॅक्टर कॉमन आहे, एकही नाही. म्हणून यांना म्हणायचं तुम्ही को प्राईम फॅक्टर. एक तर सगळ्यांचाच फॅक्टर कॉमन आहे, एक तर सगळ्यांनाच येते. टू नंबर्स विच हॅव ओनली वन ॲज अ कॉमन फॅक्टर, दोन संख्यांना एकमेव अशी को प्राईम संख्या असेल तर त्याला काय म्हणायचं तुम्ही, को प्राईम नंबर. 10 आणि 21 आर को प्राईम बिकॉज द डिव्हिजन्स ऑफ 10 आर 1, 2, 5, 10 व्हाइल द डिव्हिजन्स ऑफ 21 आर 1, 3, 7, 21 अँड द ओनली फॅक्टर्स कॉमन टू बोथ आर 1. समजलं, दोन संख्यांचे फॅक्टर पाळायचे. को प्राईममध्ये काय करायचे, दोन संख्यांचे फॅक्टर पाळायचे असेल, असे फॅक्टर पाळले किंवा डिव्हिजर घ्यायचे. डिव्हिजर घेतले तर काय होते, 10 ला भाग जाणाऱ्या संख्या कोणती आहे, 1 न प्रत्येक संख्येला भाग जातो, 2 न जातो, 5 न जाते आणि 10 न जातो. 3, 21 ला 1 न जाते, 3 न जातो, 7 न जातो आणि 21 न जातो. म्हणजे हे काय झाले, को प्राईम. हे काय झाले, को प्राईम. जर आपण 10 आणि 12 जर विचार केला, 10 ला 2 न जातो, 1 न जातो, 2 न जातो, 5 न जातो, 10 न जातो, 1 न जातो, 2 न जातो, 3 न जातो, 6 न जातो, 12 न जातो. मग इथं 1 आला, 2 आहे, म्हणून 10 आणि 12 आर नॉट को प्राईम नंबर. हे येतील काय, नाही. आणि हे येते, याला म्हणतात को प्राईम. को प्राईम म्हणजे काय, जेव्हा दोन संख्यांना, जेव्हा दोन संख्यांना, जेव्हा दोन संख्यांना कॉमन फॅक्टर एकच असते, जेव्हा दोन संख्यांना कॉमन फॅक्टर हा एक असते, बाकीचे घटक नसतात, तेव्हा त्यांना म्हणायचं तुम्ही, तेव्हा त्यांना तुम्ही काय म्हणायचं, को प्राईम नंबर. समजलं, को प्राईम नंबर असे तुम्हाला त्याचे वर्गीकरण करता आलं पाहिजे. को प्राईम म्हणजे ज्यांच्यामध्ये ज्यांच्यामध्ये कॉमन एकच फॅक्टर असते. को प्राईम म्हणजे ज्यांच्यामध्ये फॅक्टर एकच असते. सम अदर को प्राईम फॅक्टर्स आर 3 अँड 8, 4 अँड 9, 21, 22, 22, 23, 23, 24.
कोणत्याही दोन कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स हे प्राईम नंबर मध्ये येतात, कोणत्याही दोन संख्यांमध्ये क्वांटिटी मध्ये सारखे येतात, तेच असतात, सारखे मध्ये येत असतात. कोणतेही दोन लगातार येणाऱ्या संख्या ह्या प्राईम नंबर्स मध्येच असतात. कोणते दोन येणाऱ्या संख्या प्राईम मध्येच असतात. आता आपल्याला घ्यायचं आहे ट्विन प्राईम. कोणती एक्सरसाइज घ्यायची आहे? ट्विन प्राईम. ट्विन प्राईम नंबर्स, इफ द डिफरन्स बिटवीन द टू को प्राईम नंबर इज टू, देन द नंबर्स आर सेड टू बी ट्विन प्राईम. इफ द डिफरन्स बिटवीन द टू प्राईम नंबर, को प्राईम नंबर, जर को प्राईम नंबर, को प्राईम म्हणजे काय, की दोन दिलेल्या संख्येचे फॅक्टर पाळायचे, त्यांच्यामध्ये कधीच कॉमन फॅक्टर नसला पाहिजे, त्याला म्हणतात को प्राईम. आणि ट्विन प्राईम नंबर्स म्हणजे दिलेल्या संख्यांचे फॅक्टर पाळून, ते तर पहिलं प्राईम नसले पाहिजे पण त्या दोन संख्यामध्येच दोनचा फरक असला पाहिजे. एक्झाम्पल घेतलं त्यांनी 5, 5, 7, 11, 13, 19, 31, 29, 31 हे सगळं कसे देतात, कसे देतात हे ट्विन प्राईम. ट्विन प्राईम मध्ये काय आहे पहा, ट्विन प्राईम मध्ये पहा नंबर एक 3 आणि 5 पहा, याच्यात पहा इथे झालं काय, 5 मधून 3 गेले, 2 राहिले. आता 3 चे फॅक्टर पाळा बरोबर 1, 3, 5 चे फॅक्टर पाळा बरोबर 1, 5. पहिले हे को प्राईम आहेत, को प्राईम आहेत आणि याच्यामध्ये दोनचाच फरक आहे, म्हणून म्हणजे झाले ट्विन प्राईम. कसे झाले ट्विन प्राईम, दिलेल्या संख्यांमध्ये काय असले पाहिजे दोनचाच फरक असेल, त्याला काय म्हणायचं ट्विन प्राईम. ट्विन प्राईम दुसरा 5, 7, तिसरा 11, 13, पुढे 17, 19, 29, 31 हे सगळं कसे देतात ट्विन प्राईम मध्ये येतात. मग ट्विन प्राईम म्हणजे काय, दिलेल्या दोन प्राईम संख्यांमध्ये, दिलेल्या दोन प्राईम संख्यांमध्ये फक्त दोनचा फरक असला पाहिजे. 3 आणि 7 चालेल काय, नाही चालणार. 3 आणि 7 चालणार नाही, 3 आणि 11 चालणार नाही, 7 आणि 11 चालणार नाही, फक्त त्याच्यामध्ये एकच संख्या पाहिजे. दिलेल्या दोन प्राईम नंबरमध्ये जर एकमेव संख्या येत असेल तर अशांना म्हणायचं ट्विन प्राईम. समजलं काय म्हणतात त्याला ट्विन प्राईम. आता ट्विन प्राईमचा सगळ्यांना माहीत झाला विच नंबर एक्झस. आता काय झालं आपलं प्रॅक्टिस सेट 10, प्रॅक्टिस सेट 10 हे आपण उद्यापासून सुरू करू. प्रॅक्टिस सेट 10 चा मग उद्या पूर्ण प्रॅक्टिस सेट होऊन जाईल.